राष्ट्रीय महामार्गवर वाहने खबरदारीने चालवले नाही तर अपघाताला निमंत्रण मिळालेच समजा त्यातही माणा गावानजीक अपघातांची संख्या वाढली आहे अशा तेवीस जूनच्या रात्री एस टी बस आणि कार समोरासमोर धडकल्याने कारमधील तिघे जखमी झालेत तर एस टी बसमधील कुणालाच दुखापत झाले नाही पोलिसांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचाराला दाखल केले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर माणा परिसरात असंख्य अपघात होत असून त्यात आणखी भर पडली माणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कार व एसटी बसचे समोरासमोर धडक होऊन कारमधील तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक तेवीस जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या माहितीवरनं कुरुम पासून पाचशे मीटर अंतरावर नायरा पेट्रोल पंप दरम्यान शेगावकडून नागपूरकडे जाणारी कार क्रमांक एम एच एकोणपन्नास बी ब्याण्णव शहाण्णव व तुमसरवरून अकोलाकडे जाणारी एम एस चाळीस एक्यू एकसष्ट एकोणपन्नास भंडारा आकाराची एसटी बसची समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात कारमधील नागपूर येथील रहवासी नीरज चैताराम गुप्ता व एक्कीचाळ वर्ष मंगेश सुभाष दुर्गे व अडोतीस वर्ष नीलकेतन जगन्नाथ डेकाडे व बावन वर्ष व चालक स्वप्नील हे जखमी झाले असून मात्र एसटी बसमधील कोणतेही प्रवासी जखमी झाले नाही स्थानिक पोलीस येईपर्यंत कारमधील जखमींना गावकऱ्यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती गातात एस्टी बस ची, या अपघातात कार व एसटी बसची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच माणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार घनश्याम पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झालेत पुढील तपास माणा पोलीस स्टेशन करीत आहेत